अश्विनी, अगं तू काय करतेस? हे करायला आपल्याकडे खूप सारी माणसं आहेत, तूही कामं करायची नाहीस? अगं हे करताना कुठेतरी वेडी वाकडी वाकलीस तर काय होईल? मी सांगेन कोणाला तरी, प्लीज. ए विजयासाठी मज्जा आणली. तुला आता कपडे घट्ट व्हायला लागतील ना, तू आता सैलसर कपडे घातले पाहिजेस म्हणून मी आणले. माझी डिझायनर येणार आहे, ती सगळे कपडे शिवून देईलच, पण तात्पुरतंही आणलंय. पण मला कपडे घट्ट होत नाही आहेत, व्यवस्थित आहेत, उलट हे खूप सैल होईल. जितके सैल कपडे ना तितकं चांगलं असतं, आणि रात्री झोपताना तर शक्य तितके सैल कपडे घालावे. बाळाची वाढ त्यावेळेला सगळ्यात जास्त होत असते म्हणून. तू हे मला घालून दाखव ना, मला बघायचं आहे. डोंट वरी, हे मी शोभाकडनं सगळं लावून घेते. ठीक आहे, आले. शोभा, शोभा, का ते? हा, हे सगळं ताईंच्या कपाटात ठेवून दे, आणि उद्यापासून ताईंचा बेड तू लावायचा. माझ्या वॉर्डरोब मध्ये आज शुभंकर साहेबांचा फोटो आहे फ्रेम केलेला, आतल्या खणात असेल, तेवढा जरा घेऊन या ना पटकन. हो ताई, मी जाऊ. हो, पण उद्यापासून सांगितलेलं काम करा ते. हो. एवढा मोठा फोटो असतो ना, छोटा फोटो कशाला आणखीन? या. हे तुम्ही घेऊन गेलात तरी चालेल बाहेर. असं म्हणतात की बाळ ज्या व्यक्तीसारखं दिसायला हवं असेल ना, ती व्यक्ती जास्तीत जास्त वेळ डोळ्यासमोर राहिली तर बाळ अगदी तसंच जन्माला येतं. मला बाळ शुभूसारखं हवंय. मला माहिती आहे हा मोठा फोटोही इथे आहे, पण तू जेव्हा रूममध्ये येशील ना तेव्हा पहिल्यांदा तुला शुभंकरचा फोटो दिसेल, आणि रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर हा फोटो दिसेल. मला माहितीये तुला हे सगळं खूप ऑड वाटत असेल, बट आय ट्रस्ट ऑल दीज थिंग्स. माझा खरंच खूप मनापासून विश्वास आहे या गोष्टींवर, खरंच. ए मस्त दिसतेस तू, आता खरंच वाटतेस माझ्या बाळाची आई. ओ स्वीट, गुड नाईट, लवकर झोप. गुड नाईट. जरा हळू. काय हळू? अगं भांडू नकोस, म्हणजे
अरे दोन दिवस दूध का नाही घातलंस तू? पैसे दे आधी. अरे पळून जातोय का आम्ही? पैसे द्यायला नाही म्हटलंय का? देणार होत ना पैसे? हो पण कधी देणार? 3 महिने झाले बाकी आहेत. आम्हाला भरायला लागतात आमच्या खिशात ना. ते काय चालणार नाही. अगोदर पैसे टाका नाहीतर काय? आणि पैसे नाही दिले तर काय करणार आहेस तू? अरे चोरत का आम्ही पैसे न देता पळून जायला? संसार म्हटलं की पुढे मागे होणारच ना काहीतरी. ते संसारा बिनसाराचा आम्हाला नका सांगू. तुमच्याकडे लहान बाय म्हणालात म्हणून एवढे दिवस गप्प बसलो. लिमिट विमिट आहे का नाही ते काय नाही. जे काय बोलायचं असेल ते मी साहेबांशी बोलून घेईन. साहेबांशी काय बोलायचं तुला? मी आहे ना इथे उभी समोर तुझ्या. जे काय बोलायचं ते माझ्याशी बोल. साहेब येतात तुला दरवाजा पैसे द्यायला. पैसे द्या ना. स्वागत दूध आहे मग पैशाचं आपण नंतर. नाही मी दूध देणार नाही. बाळा तू त्यांचा आहेस, माझा नाही आहेस. तुला त्यांच्यासारखं व्हायचंय. शुभंकर आणि नमिता सारखं. शुभंकर सारखा हुशार आणि प्रॅक्टिकल हो आणि नमिता सारखा प्रेमळ हळवाई हो. माझ्याकडून कदाचित कर्तव्य बुद्धी येईल तुझ्याकडे. पण काहीही झालं तरी चारी बाजूंनी कोंडमारा करणारं माझं नशीब मात्र घेऊ नकोस. शुभ माझं वॉलेट दे ना प्लीज. मी जी मूर्ती तिकडे ठेवली होती. अरे पण शुभंकर मला माहिती आहे ही तू आशूला दिली होतीस. कारण तिच्या पोटात आपलं बाळ असणार आहे. मी तर आपलं बाळ. त्या बाळाची आई ती नाही तू असणार आहेस. हे तिच्याही लक्षात यायला हवं आणि तुझ्याही. ठेवून दे तिकडे. ताराबाई अगदी जुनं आणि लहानसं पुस्तक आहे बघा. सापडेल तुम्हाला लगेच. मा साड्या लावून झाल्या ना की तुम्हाला शोधून देते बघा पुस्तक. बर बर सांगू का? अहो मीरा लहान होती ना तेव्हा नेहमी वाचायची ते पुस्तक. सचोटीचे बक्षीस खूप आवडायचं तिला. तेच पुस्तक आता मिहिरला देताना अगदी मजा वाटेल. मा कधी जाणार आहे मीरा ताईंकडे? का हो? नाही म्हणजे बेसनाचे लाडू केले आहेत अगदी चारोळ्या बदाम बेदाणे घालून. जरा जाताना मिहिरला घेऊन जा. जाम आवडतात ना त्याला. सगळ्यांची आवड अगदी कटाक्षाने लक्षात ठेवता तुम्ही ताराबाई. खरंच तुम्ही आहात म्हणून निर्धास्त असते मी. तुम्ही नसतात ना ताराबाई तर एवढा सगळा लेखनाचा व्याप जमलाच नसता मला.
खरं तर तुमचे आभारच मानायला हवे. मा काय झालं असं म्हणून मला लाजवू नका बघा तुम्ही. अहो पण तुम्ही खाली कशाला बसताय? नाही असू द्या, असं बोललं की मला एकदम परक्यासारखं वाटतं बघा. अहो हे घर माझं, ही माणसं माझी. कधी बाहेरची म्हणून, परकी म्हणून, नोकर म्हणून मला वागवली का तुम्ही? तुम्हाला सांगते मा, गावाकडं जाम नड होती बघा पैशाची. नमुताईंनी माझं तोंड बघूनच ओळखलं माझी अडचण आहे ती. अहो थोडे थडके नाही, चांगले 3000 हवे होते. काही प्रश्न न विचारता काढून दिले बघा. अहो समजीच माणसं अशी वागत नाही. अहो पैशाची गोष्ट काढली ना तर अपमान करतात, 1000 प्रश्न विचारतात. आणि एवढे करून उपकार केलेस तर जलंबर आठवण करून देतात बघा. पण नमुताई, माझी नमिता आहेस तशी निर्मळ मनाची, प्रत्येकाच्या अडीअडचणीला सगळ्यात आधी पुढे असते. आणि कुणासाठी काहीही केलं ना तरी चकार शब्द तोंडातून काढायची नाही. अगदी सगळ्यांना जीव लावला या पोरीने. वय ना चेक ॲडमिट. हे आई, तू असं लवकर लवकर नाही जिंकायचं. आपण लक्ष द्यायचं ना खेळताना. काय चाललंय काय? मामी काय मस्ती चालली आहे? आता काय बाबा, रोज मामीचं दर्शन होत आहे. कारण मिहिरराव आलेत ना, आम्हाला नुसतं आपलं फोनवर भागवावं लागतं. काय करणार, मिहिर तितका स्पेशल आहे ना. आपल्या आजीने आपल्याला एक काहीतरी पुस्तक पाठवले बाबा. आजीनी? पण हे पुस्तक खूप ओल्ड आहे. ओल्ड इज गोल्ड. आणि हे तुझ्या मम्माचं लहानपणीचं पुस्तक आहे, सचोटीचे बक्षीस. मग मी आताच असतो. मामी मी आलो. हाय. बसा मामी बाई. माझं पुस्तक लहानपणचं, गोड वाटत तेच मिहिर वाचणार आता. हो मा म्हणाल्या मला. आता शुभूची पण लहानपणीची पुस्तकं वाचणारं कोणीतरी येणार आहे. असा आपल्या जवळचा ठेवा कोणाला तरी द्यावा असं प्रत्येकालाच वाटत असेल. काय झालं नमिता, एवढी काय इमोशनल झाली आहेस? मी सारख्या तक्रारीच करत असते असं तर नाही ना वाटत तुला मीरा? असं का वाटेल मला? मनात सारखं असं खूप काहीतरी उचंबळून येत. मी खूप काहीतरी वाटत राहत आणि मग जर त्या आवेगाला कोणी अडवलं ना तर खरंच मी आतून खूप घाबरी घुबरी होऊन जाते. पण आता खूप शांत राहायला शिकलीस तू. हो मी खूप मनापासून प्रयत्न करते. मीरा तुला माहिती आहे ना, मांनी मला बाळकृष्ण आणून दिला होता आणि तो मी आशूला दिला. कारण आता आमचं बाळ तिच्याकडे आहे ना. मग शुभूनी तो बाळकृष्ण पुन्हा आमच्या रूम मध्ये आणून ठेवला. त्याचं असं म्हणणं आहे बाळ फक्त आमचं आणि आमचंच आहे आणि हे आशूच्या लक्षात राहावं म्हणून. खूप खूप विचित्र वागतो ग तो तिच्याशी, साधं धड बोलतही नाही आणि बोलला ना तरी खूप त्रयस्थासारखं आणि तुटकपणे बोलतो. असं तर करून नाही ना चालणार. हॅलो आशू. अग मी बोलतीये. आई आई बोला, मी अश्विनी बोलते. कशी आहे तब्येत? नाही तब्येत ठीक आहे, पण समीरची नोकरी गेल्याचं कळवलं नाहीस तुम्हाला? मला वाटलं तुम्ही उगाच काळजी करत बसाल आणि मग तब्येतीला त्रास होईल म्हणून नाही कळवलं.
अशुभ, अगं मूल जगाच्या पाठीवर कुठेही असलं ना तरी त्याची काळजी आईला असतेच. म्हणजे त्याचं अगदी सगळं चांगलं चाललेलं असलं ना तरी सुद्धा. नाही, तुला नाही कळणार आत्ता. आई झालीस ना म्हणजेच कळे. अगं मूल कुठेही असलं तरी आईचा जीव नेहमी त्याच्यात गुंतलेलाच राहतो. अर्थात माझ्या समीरवर तू सुद्धा माझ्या इतकीच माया करतेस माहितीये मला. खूप गुणाची आहेस तू. अशु मला माहितीये, कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी तू जीवाचं रान करत असशी. पण हे बघ बाळा, थोडीशी विश्रांती घ्यायला हवी ना, स्वतःकडे लक्ष द्यायला हवं ना. हे बघ तू एक काम कर, तू 4 दिवस सुट्टी काढून इकडे ये. छान तेल लावून न्हायला घालीन तुला, तुझं आवडतं गरमागरम जेवायला करून घालीन. येशील? आई खरं सांगू मला पण खूप यावंसं वाटतंय. तुमच्या हातच्या चवीची खूप आठवण येते. तुम्ही केलेलं जेवण जेवावंसं वाटतंय, खास करून. का ग थांबलीस का? हे बघ तुला काय हवं ते करून घालीन मी. पण तू ये बे 4 दिवस, शिवा बाबाच्या 4 गोष्टी तरी करता येतील. येशील ना? हो मी प्रयत्न करेन. काम खूप असतं ना इकडे. हो का? ठीक आहे मग, पण काळजी घे बाई स्वतःची. तुम्ही पण ठेव. काय जेव्हा भावाच्या गोष्टी बोलू मी तुमच्याशी, आई कस सांगू की तुमच्या होणाऱ्या सुनेला डोहायला लागले, पण तिच्या पोटात वाढणार बाळ मात्र अगदीच चुकीचं नाहीये. पण मिता, दादानी तिच्याशी तुझ्या इतकी मैत्री करावी अशी अपेक्षा नको करूस. आणि त्याच्यावर तू हे लादायचा प्रयत्न केलास ना तर कदाचित उलटाच परिणाम होईल. मला काय वाटतं, दादाला थोडं त्याच्या मनासारखं वागू दे. वागेल तू हळूहळू चांगला तिच्याशी. आणि तू आहेसच ना, तू त्या दोघांमधला दुवा जरूर हो. पण दादाला तिच्यापासून जरा अंतर ठेवावंसं वाटत असेल तर त्याचाही आदर कर. पटतंय ना? मला सगळं पटतंय, सगळं कळतं ग. पण मीरा, मला फक्त इतकंच वाटत राहतं की सगळ्यांनी सगळ्यांवर साधं सरळ प्रेम केलं ना तर सगळेच प्रश्न सुटतील की नाही. मी लक्षात ठेवीन तू सांगितलं. आल्यापासून नुसत्याच बोलतोय, मी पाणी सुद्धा नाही विचारलं तुला. बस हा, कॉफी घेशील ना?